हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग द फ्रेंड्स. चला, आज सुरुवात झालेली आहे फराळाच्या पदार्थांची पुन्हा. तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरात धनधान्यांची कोणतीही कमी भासू नये. तर चला, आता इथे ना मी मस्त एकदम शेव बनवणार आहे. त्यासाठी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर लाल तिखट, हळद, गरम मसाला थोडासा, म्हणजे धणे पावडर घातलेली आहे, जिरे पावडर घातलेली आहे. आणि त्याचबरोबर ना याच्यामध्ये मी आपला चाट मसाला जो येतो ना, तो चाट मसाला घातलेला आहे. तर चाट मसाला घातल्याने ना याची टेस्ट खूप छान वाटते आणि थोडं चटपटीत असं मस्त वाटतं खाताना. तर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम कडकडीत तापवून घ्यायचं आणि ते घालायचं. म्हणजे म्हणतो ना आपण, मौन घातल्याशिवाय मग त्याच्यामध्ये क्रिस्पीनेस येत नाही. तर मग अशीच आईला फोन वगैरे करून मी विचारून घेतलेलं, त्याप्रकारे जसं तिने सांगितलं त्याप्रकारे केलेलं आहे. म्हणजे मी स्वतः पण करतेच, पण तरीसुद्धा आईला एकदा विचारून घेतलं ना की मला पण बरं वाटतं, समाधान वाटतं. तर आणि शेव ना असे खूप छान वाटतात, म्हणजे चहाबरोबर वगैरे खाताना सुद्धा ना आपण चहामध्ये घालून खायला किंवा असं खूप छान वाटतात. तर मोहन घातल्यानंतर ना असं पिठाचं एक गोळा बनवून पाहायचा की व्यवस्थित तो असा जमतो आहे का, आणि नसेल ना तर मग तुम्ही थोडं अजून तूप किंवा तेल गरम करून याच्यामध्ये घालू शकता. पण स्पेशली शेवसाठी ना आपल्याला तेलच लागतं. तर आता मस्त एकदम ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि खाली बसून मग तुम्ही आता मळून घेते. तर हा ड्रेस जो घातलेला आहे ना मी, हा ॲक्च्युली माझ्या साईजचा नाही, म्हणजे थोडा मोठा मिळालेला आहे आणि मी ते पाहिलंच नाही. तर मला वाटलं की त्यांनी सेम साईजचा दिला असेल, तर हा थोडा मोठा निघाला आणि त्यामुळे ना तो घातल्यानंतर खूप असा जरा ढिगला ढगळा असा होता. पण सकाळी मी काही लक्षच दिलं नाही आणि आंघोळीनंतर तसाच डायरेक्ट घातलेला. तर नम्रता मला बोलली की मम्मी तू आधी तो चेंज कर किंवा त्याला जरा टाईट करून घे, कारण का मशीन तर घरीच आहे ना, तर मी ऑल्टरेशन वगैरे घरीच करत असते माझं. पण शेवटी मी म्हटलं राहू दे, आता आज घातला आहे ना तर काय चालेल तसाच म्हणून. तर आता इथे पीठ मळून छान झालेलं आहे. तर हे माझ्याकडे ॲक्च्युली याचा साचा नाही आहे, शेवचा वगैरे चकलीचा साचा येतो ना, तो माझ्याकडे नव्हता. म्हणून करायचं का नाही असा जरा थोडा प्रश्न पडलेला, पण नंतर मग शेजाऱ्यांना विचारलं तर त्यांच्याकडे होतं, मग त्यांच्याकडून नम्रताने जाऊन आणलं. मग बारीक शेव करायचे होते ना, तर नशेब त्यांच्याकडे बारीक शेवचा साचासुद्धा होता. तर आता इथे मस्त नम्रताला म्हटलं की तू व्यवस्थित भरून वगैरे घे आणि मला हेल्प कर म्हणून, म्हणजे ती करतेच नाहीतरी नेहमीच. तर आज तर नम्रताने म्हटलं की नाही मम्मी मीच करेन, पण एकदम पीठ जरा घट्ट आहे ना, तर फिरवताना सुरुवातीला जरा तिलासुद्धा असं वाटत होतं की कसं फिरवायचं काय, कारण साचा जो असतो तेलाचा हात असेल ना तर हातामध्येच फिरत जातो. असे घातलेले आहेत ना, मात्र गॅस फ्लेम लो कर. पहिल्यांदा केलेला आहे आणि हो आवर्जून करते पुढे येते करायला. तर आणि मुलांना असं शिकवायला पाहिजे, कारण मग असं करूनच त्यांना कळतं की कोणती वस्तू कशी बनवायची आहे, काय आहे, काय काय प्रमाण असतं. येते नम्रताने साचा बघा, बरोबरच घातला नव्हता, सगळं बाहेर काढावं लागलं. हे अशा छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा खूप महत्त्व असतं, तेव्हा जाऊन ते व्यवस्थित होतं. हे पाहू आता खाली, आता पण मला वाटतं उलटा घातलायस. तसंच आहे. चला, आजचा तिसरा पदार्थ म्हणजे शेव तयार झालेले आहेत आणि ऑलमोस्ट सगळं नम्रताने केलेलं आहे. हे पाहू शकता मस्त एकावर एक असे शेव ठेवलेले आहेत, खूप छान वाटते रास लावल्यासारखी. तर अजून थोडे बाकी आहेत शेवटचं, मस्त छान झालेले आहे टेस्ट पण. आणि यावेळेला ना थोडा वेगळा मसाला ट्राय केला मी, म्हणजे चाट मसालासुद्धा घातला आणि त्याचं एक वेगळं फ्लेवर त्याच्यामध्ये येते ना, खूप छान वाटते. नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा, चाट मसाला थोडा घाला, एक चमचाभर घातला तरीसुद्धा भरपूर होईल, खूप मस्त चव येते.
तर ट्राय करून बघा, आवडलं तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. वाव, तर इथे पहा विंडोच्या बाहेर एवढं सुंदर असं वाटतंय ना, म्हणजे सनसेट होत आहे आणि त्यावेळेला ना आकाशाचा जो रंग आहे, वेगवेगळ्या कलरच्या छटा आलेल्या आहेत ना, एवढं सुंदर वाटत होतं. तर मी नेहमीच असं फोटोशूट करतच असते, तर म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवते. हे पहा एवढं छान वाटतंय ना, आणि झाडांच्या पलीकडे तर खूप छान वाटतंय. तर चला, आजची दुसरी आता वस्तू म्हणजे दुसरा फराळ आहे फरशीपुरी. तर त्यासाठी इथे आता पुन्हा तूप गरम करायला घेतलेलं आहे आणि एक अर्धा किलोचीच फरशीपुरी मी बनवणार आहे. तर अर्धा किलो पीठ चाळून घेतलेलं आहे, तर मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यात मीठ घालायचं, थोडं मिठाचं प्रमाण अधिक घालायचं, म्हणजे थोडे खारट व्हायला हवेत. आणि त्याचबरोबर ओवा जो आहे तो हातावरती छान असं चोळायचं आणि घालायचं, त्याच्याने खूप सुंदर असा त्याचा वास येतो, घमघमाट वाटतो अगदी. तर आता जे कडकडीत असं तूप झालेलं आहे ते याच्यात घालायचं, आणि त्याचबरोबर एक चमचाभर याच्यामध्ये मी तेलसुद्धा घातलेलं आहे. तर आता सगळीकडून तेल जे आहे गरम गरम आहे, तर लगेच हात घालायचा नाही, तर चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग आपण थोडं मिक्स झालं ना की हात घालू शकतो, मग ते जरा नॉर्मल झालेलं असतं टेम्परेचर त्याचं, तर हाताला चटका वगैरे पण लागणार नाही, कारण का सणाचे दिवस आहेत, नाहीतर असं होईल की फराळ बनवेपर्यंत हाताला चटका लागला काय झालं की मग पुढचं काहीच होणार नाही. तर हे पहा, आता छान पीठ ना दोन्ही हातांनी मळून घ्यायचं आणि मस्त पाहायचं की गोळा केल्यानंतर कसा होतो आहे. तर व्यवस्थित जमत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग थोडं पुन्हा तूप गरम करून घालायचं. तर आता थंड पाण्यानेच इथे हे भिजवायचं आहे. हो, जे मी शेवयाचं पीठ केलेलं ना ते गरम पाण्याने मळलेलं होतं, आणि हे थंड पाण्यानेच करायचं आहे. तर इथे ना आमच्या बिल्डिंगचे वॉचमॅन जे आहेत ते दिवाळी मागायला आलेले, तर हे अशा कामांमध्ये खूप पुढे असतात, तर त्यांनी त्यांना दिवाळीसुद्धा दिली. आता तर आता फरशीपुरीचं पीठ झालेलं आहे म्हणून तर एक 10 मिनटं चांगलं मुरायला पाहिजे, त्या म्हणून ठेवलेलं आहे. तर आज सकाळी केसांना मेहंदी पण लावली आणि हाताला पण मेहंदी लावलेली आहे, अजून रंग चढला नाही आहे, कारण दुपारच्या वेळेला लावली आणि नंतर मग लवकर धुतली गेली. दोन्ही हाताला मेहंदी काढलेली आहे नम्रताने. तर उद्या कलर नक्कीच मला वाटतं चांगला आला ना की दाखवेन मी तुम्हाला. येणार हो, नम्रता म्हणते मम्मी रंग येणारच चांगला, तर आला की तुम्हाला दाखवेन, नाही आला तरी सुद्धा दाखवेन, काय हरकत नाही आहे, जसं आहे तसं आपलं दाखवेन. तर आता फरशीपुरी बनवायची आहे. फरशीपुरी चहा बरोबर खायला तर खूप छान वाटते, आणि ही एक गुजराती स्टाईलची पुरी असते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढं काही बनवलं जात नाही, पण ही गुजरात साईडला बनवली जाते. आणि माझी मावशी जी आहे ना, मोठी मावशी, ती ही खूप जास्त बनवायची आणि नेहमी फराळाच्या वेळेला ती अशी बनवायचीच, मग तिच्याकडून आम्ही हे शिकलेलो आहोत. तर मगाशी मी आईला कॉल केला, आईला विचारून घेतलं शेव कसे बनवायचे आहेत काय आहे, कारण आपण जास्त असं बनवत नाही ना, म्हणून थोडं प्रमाण वगैरे विसरायला झालेलं असतं. मग आईला कॉल केला, आईला सगळं विचारून घेतलं आणि फरशीपुरीचं पण विचारून घेतलं. मग मी ना नेहमी तूप घालायची, पण यावेळेला आईने सांगितलं की एक चमचाभर तेल पण घाल त्याच्यामध्ये, तर म्हणून एक चमचाभर तेलसुद्धा ॲड केलं. तर चला, आता नम्रताने सुरुवात केलेली आहे गोळे बनवायला, आणि मी आता तळायला घेते आणि ती लाटून देईन. तर कसं करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला आता मी दाखवते. चला, तर आता हे झाल्यानंतर रांगोळीसुद्धा नम्रताला काढायची आहे. तर आज नम्रता एकदम धनतेरसची स्पेशल रांगोळी काढणार आहे, तर तीसुद्धा नक्कीच पहा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि स्किप करू नका, हे तुम्हाला कळेल की नम्रता कसं काय काढणार आहे. आणि आजची पूजासुद्धा मी थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवेन, ते सुद्धा नक्कीच पहा. तर चला, आता हे पटापट आवरून घेतो आधी.
तर फरशी पुरी किंवा मठरी सुद्धा ना याच टाईपमध्ये मठरी बनवली जाते, तर ती अजून घट्ट पीठ म्हणून केलेली असते। तर इथे ना फरशी पुरी ही छान अशी लो फ्लेमवर तळायची आहे, तर तळण कधी पण करताना ना आपल्याला लो फ्लेमच वापरायचं असतं, त्याच्यामुळे त्यांना क्रिस्पीनेस खूप छान येतो। तर हे पहा रंग पण खूप छान आलेला आहे। तर आता मी पटापट बाकीचे जे आहेत म्हणजे तेल एकदम जास्त घातलं नाही, कारण तळलेलं तेल उरतं ना, मग ते स्वयंपाकामध्ये वापरायला बरंसुद्धा वाटत नाही, म्हणून मग मी जास्त तेल एकदम पण घालत नाही आहे। इथे पाहू शकता तुम्ही माझं आता तळण चालू आहे, कारण नम्रताचे सगळे लाटून झालेले आहेत, आणि लगे हात तिने इथे लगेचच ना पीठसुद्धा मळून घेतलं, आणि कांदा टोमॅटो वगैरे पण भाजीसाठी चिरून घेतला। म्हणजे पटापट मुलगी असेल ना तर असा आपल्यासाठी एकदम हेल्पिंग हँड असते, सगळं काही म्हणजे आपल्याला पटापट ते करून देत असते। तर चला आता माझं आता शेवटचं एवढं राऊंड राहिलेलं आहे, एवढं करून घेते आणि मग नंतर पुढचं दाखवते। तर नम्रताने मला खूप मदत केली आणि इस्त्री मारायला तिला नेमका कंटाळा आलेला, म्हणून मग आता तिला ड्रेसला छान इस्त्री मारून दिली। आणि हे पहा तिने एवढी सुंदर रांगोळी काढलेली आहे, आणि आता इथे रांगोळी काढल्यानंतर आता छान असे दिवे लावायचे, म्हणजे आपले दिव्यांची दीपावळी, म्हणून दिवे असायलाच हवेत, त्याशिवाय शोभाच नसते ना आपल्या दिवाळीला। तर आधी दिवे लावून घ्यायचे। हे पहा खूप छान वाटते रांगोळी पाहायला, नाही एवढी सुंदर वाटत होती। आणि जो तिने असं कलश केलेला आहे तो सुद्धा खूप म्हणजे त्याच्यातून जसं काही पूर्ण मोहरी असे बाहेर पडतात, सिक्के जे आहेत ते असे बाहेर पडतात, असं छान खूप काढलेलं, मला खूप आवडलं ते पाहून। चला आता आम्ही दोघी पण मस्त तयार झालो आणि रांगोळी काढली, सगळं झालेलं आहे आणि तुम्हाला पूजा दाखवते मी। अशा प्रकारे मी इथे पूजा केलेली आहे। तर धनतेरसची पूजा आहे, त्याच्यासाठी पैसे ठेवलेले आहेत, त्यानंतर आपल्या घरातील सोनं वगैरे जे असतं ते ठेवायचं, आणि नैवेद्याला ना इथे धणे आणि त्याचबरोबर गुळ केलेलं आहे ठेवलं आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता जी पोटली मी काल बनवलेली कुबेर पोटली ती सुद्धा ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे मस्त एकदम पूजा झालेली आहे। तर आज रात्री यमदीप दान करायचं आहे, त्यासाठी आता दिवा मी बनवून घेईन आणि तो रात्री झोपायच्या आधी बाहेर लावायचा आणि मग आपल्याला तो तिथेच ठेवायचा, आणि सकाळी तो आपल्याला बाहेर म्हणजे आपण त्याला विसर्जन करू शकतो किंवा मग निर्माल्यामध्ये वगैरे आपण टाकू शकतो असं करायचं आहे। तर तुम्ही पण नक्कीच चला। तर मग आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आणि भेटते पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा आणि सर्वांना पुन्हा एकदा धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन असाल चॅनलमध्ये तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सुद्धा सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहे, तर मला सुद्धा आवडेल खूप। तर चला मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।